लातूर जिल्ह्यात झिरो असलेल्या भाजपला हिरो बनवलं ते संभाजी पाटील निलंगेकर यांनी. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या या नातवानं गत 10 वर्षांमध्ये भाजपला जिल्हा परिषदेपासून महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेपर्यंत सगळ्याच निवडणुकीत आघाडी मिळवून दिली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये भाजपचा पराभव झाला आणि निलंगेकरांच्या भरारीला ब्रेक लागला. हा धक्का पचेपर्यंत निलंग्यामध्ये विधानसभेला एकदणका देत संभाजी पाटील निलंगेकर यांचं विमानच जमिनीवर आणण्याची व्यूहरचना काँग्रेस नेते आणि आमदार अमित देशमुख यांनी आखली. नेमकी काय आहे ही खेळी आणि ती यशस्वी होऊ शकते का? काय घडतंय निलंगा विधानसभा मतदारसंघात पाहूयात लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधून. निलंगा विधानसभा मतदारसंघ म्हणजे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजी पाटील निलंगेकर यांनी बांधलेला. मतदारसंघातील 1952 पासूनच्या निवडणुकीचा आढावा घेतला तर 3 अपवाद वगळता निलंगेकरांनी निलंगेकरांनाच पसंती दिली. 1952 कैलासवासी शेषराव वाघमारे हे पहिले काँग्रेसचे आमदार निवडून आले. पण याच मतदारसंघात मराठा उमेदवाराशिवाय पर्याय नाही हे ओळखून 1957 निवडणुकीत वाघमारे यांनी डॉक्टर शिवाजी पाटील निलंगेकर यांना काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळवून दिलं. त्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाकडून कैलासवासी श्रीपतराव सोळुंके मैदानात होते. त्यात सोळुंके आमदार झाले. त्यानंतर 1962 शिवाजी पाटील निलंगेकर निवडून आले. तेव्हापासून त्यांनी विधानसभेवरील पकड घट्ट केली. पण दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांचा ताबा विरोधी पक्षांकडे होता. अशात 1995 निवडणुकीत शिवाजी पाटील निलंगेकरांच्या कामगिरीला कंटाळून मतदारांनी परिवर्तन केलं. जनता दलाचे माणिकराव जाधव निवडून आले. 2004 निलंगेकर कुटुंबात उभी फूट पडली. नातू संभाजी पाटील निलंगेकर यांनी बंडखोरी केली आणि ग्रामीण विकास आघाडी स्थापन केली. पहिल्याच फटक्यात पंचायत समितीवर विजय मिळवला. विलासराव देशमुख यांच्या समर्थकांच्या मदतीनं हई रूपाताई निलंगेकर यांना भाजपकडून लोकसभेवर निवडून आणलं. पाठोपाठ विधानसभेला युतीत शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ भाजपनं घेतला. त्यात दिग्गज आजोबांचा पराभव करत संभाजी पाटील निलंगेकर अवघ्या वयाच्या 27व्या वर्षी आमदार झाले. 2009 निवडणुकीत आजोबांनी नातवाला हिसका दाखवला. तर 2014 आणि 2019 संभाजी पाटील निलंगेकरांच्या विरोधात काँग्रेसकडून शिवाजी पाटील निलंगेकर यांचे पुत्र अशोक पाटील निलंगेकर मैदानात होते. पण दोन्ही वेळा ते मोठ्या मतांच्या फरकानं पराभूत झाले. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर जिल्ह्यात काँग्रेसला उतरती कळा लागली. या मतदारसंघातून गेल्या काही लोकसभा निवडणुकीतही भाजपच्याच उमेदवाराला मताधिक्य मिळालं होतं. पण यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसच्या उमेदवाराला 20,000 मताधिक्य मिळाले. त्यामुळं निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढल्याचं दिसतंय. यंदा शिवाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात पारंपरिक मैदानात असणारे अशोक पाटील निलंगेकर यांच्याशिवाय अभय साळुंके आणि डॉक्टर अरविंद भातंबरे या तिघांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. अमित देशमुख यांनी तिघांनाही तयारी लागण्याचे आदेश दिलेत. त्यामुळं तिघही मतदारसंघात संपर्क वाढवत आहेत. पण नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण जरांगे फॅक्टरचा प्रभाव, मुस्लिम समाजाचं ऐक्य आणि महायुती सरकारबद्दलची नाराजी याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असा देशमुख यांचा होर आहे. शिवाय 3 संभाव्य उमेदवारांना समोर ठेवून काँग्रेसनं आखणी सुरू केल्यानं अनपेक्षितपणे संभाजी पाटील यांना 3 आघाड्यांवर लढावं लागणार आहे. या सगळ्यांमुळं संभाजी पाटील निलंगेकर सावध पवित्रा घेऊन विधानसभा निवडणुकीची तयारी करतायत. मतदारसंघातील सर्व मंडळात ते व्यक्तिगत जाऊन येत असून त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, आई माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर असं सगळं कुटुंबच आतापासून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. निलंगा मतदारसंघात असलेला संपर्क, गेल्या 3 टर्ममध्ये केलेली विकास कामं या जोरावर पुन्हा चौथ्यांदा निवडून येण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर यांना कसरत करावी लागणार हे मात्र नक्की. तर मंडळी, निलंगा विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी कोण इच्छुक आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा.